जेव्हा तुम्ही छान राहता तेव्हा तुम्हालाच एक वेगळी एनर्जी मिळते काम करण्यासाठी. जेव्हा आपण छान रेडी होतो तेव्हा आपल्यालाच खूप छान वाटतं आतून. सो ती एनर्जी मला असं वाटतं की देत असते आणि ती पुश करत असते आपल्याला. आता सगळ्यांसमोर, सगळ्या फॅमिलीसमोर जेव्हा लग्नात निकिताची एंट्री होते, सो सगळ्यांसाठी तो खरं तर एक खूप मोठा शॉक आहे की ही कशी काय आली इथे आणि आता हिचं काय म्हणणं आहे. जेव्हा बिल्डअप सुरू होतं की कुणीतरी येत आहे कुणीतरी आहे, सो लोकांनी मला मेसेज केले होते की तूच येती आहेस का, ती ते पाय तुझेच आहेत का, पण ते पाय तुझे तर वाटत नाही आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, म्हणजेच काव्यांजली या मालिकेच्या सेटवर, आणि माझ्यासोबत आहे नैना, म्हणजेच निकिता, जिला तुम्ही खूप चांगलं ओळखता. कशी आहेस? मी खूप छान आहे. बरं, प्रीतम अंजलीचं लग्न होत आहे तर निकिता काय फील करते? बरं, अजून लग्न झालेलं नाही आहे आणि मी US वरनं जी आत्ता आली आहे ती डायरेक्टली लग्नात आलेली आहे. सो त्यामुळे ट्विस्ट आहे की लग्न होत आहे की नाही होत आहे. सो आपण करेक्ट करूया आपल्या स्टेटमेंटला की ते अजून लग्न झालेलं नाही आहे. सो हाच ट्विस्ट आहे खरं तर. म्हणजे निकिता काहीतरी करणारच आहे? निकिता उगाच काहीतरी करत नाही, म्हणजे लोक तिला काहीतरी करायला भाग पाडतात आणि मग ती काहीतरी करत असते. सो तसंच झालं आहे की लोकांनी काहीतरी केलं आहे, मग ती लग्नात येऊन काहीतरी करेल असं आहे. पण निकिता जेव्हा जेव्हा मालिकेत असा लग्नाचा ओकेशन असतं किंवा फेस्टिव्ह ओकेशन असतात तेव्हा छान नटायलाही मिळतं. निकिता तर तशी छानच प्रेझेंट असते स्क्रीनवर, तर तुला पर्सनली नैनाला किती आवडतं असं छान रेडी व्हायला? रेडी होण्यापेक्षा मला व्यवस्थित राहायला आवडतं, अप टू डेट राहायला आवडतं. मला असं ॲडजस्टमेंट नाही चालत राहण्याच्या बाबतीत किंवा कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत. सो मला स्वतःला पर्सनली ते आवडतं, कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही छान राहता तेव्हा तुम्हालाच एक वेगळी एनर्जी मिळते काम करण्यासाठी. जेव्हा आपण छान रेडी होतो तेव्हा आपल्यालाच खूप छान वाटतं आतून. सो ती एनर्जी मला असं वाटतं की देत असते आणि ती पुश करत असते आपल्याला. आता सुनंदा आणि अश्विनीला जसं अंजली आणि प्रीतमचं लग्न व्हायला नको होतं, तसंच निकिताचंही काहीतरी आहे. मग निकिता त्यांच्यात सामील होणार आहे की काय होणार आहे नक्की? निकिताला खरं तर कुणामध्ये सामील व्हायची गरज नाही आहे. तिचा तिचा एक वेगळा पक्ष आहे आणि तिची वेगळी एकटी लढती आहे खरं तर. पण त्यामुळे तितकं स्ट्रॉंग खरं तर ते कॅरेक्टर आहे. म्हणजे जर निकिता भांडती आहे किंवा कुठल्या गोष्टीसाठी तिचं मत ठेवती आहे, सो निकिता एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे, शिकलेली मुलगी आहे, इंडिपेंडेंट मुलगी आहे. आणि जेव्हा आपण इंडिपेंडेंट मुलींची गोष्ट येते तेव्हा त्यांचं एक नक्की मत असतं, एक स्टँड असतं प्रत्येक गोष्टीवर. सो तो प्रत्येकालाच आवडेल असं नाही होत. सो असं दरवेळेला निकिताच्या बाबतीत होतं, किंवा एक लोकांनी निकिताला निकिता कॅरेक्टरकडे बघण्यासाठी एक जजमेंट ऑलरेडी पास केलेलं आहे, नाही निकिता काय ॲडजस्ट करणार त्याच्या घरात. सो ते युजली आपल्या पर्सनल आयुष्यात पण आपल्याला पाहायला मिळतं. सो तसंच निकिताचं कॅरेक्टर इथे पोर्ट्रे केलेलं आहे. पण जसं की मालिका म्हटलं की प्रीतम आणि अंजलीचं लग्न होणार हे माहीतच होतं, पण तुला काय वाटतं प्रीतमसाठी निकिता जास्त बेस्ट आहे की अंजली? मला विचारशील तर प्रीतमसाठी निकिताच ऑफकोर्स बेस्ट आहे, कारण शिकलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट तिला माहिती आहे तिच्या आयुष्यातल्या, पर्सनली प्रोफेशनली सगळंच. आणि प्रीतम शिकलेला आहे, वेल एज्युकेटेड आहे, सो कुठेतरी बॅलेन्स्ड दोघं एकमेकांशी. अंजली पण बेस्ट आहे असं नाही, अंजली बेस्ट नाही आहे, पण निकिता परफेक्ट आहे. निकिताला आज अंजलीला काही सांगायचं आहे? अंजलीला आज तुझं लग्न आहे तर तू मजा कर, असं लोकांना वाटतंय तुझं लग्न आहे तर मजा कर. आम्हाला खूप असं शॉरिटी येते की निकिता काहीतरी करणारच आहे. म्हणजे आम्ही मेहंदीचे सीन्स पाहिले तिथून किंवा लग्नापर्यंत, तर तू ट्विस्ट हिंट देऊ शकतेस प्रेक्षकांना त्या ट्विस्टबद्दल? काय झालंय, जेव्हा एंगेजमेंट साखरपुडा मोडतो, जो साखरपुडा निकिताच्या घरात ठरलेला असतो, आणि तेव्हा निकिता सगळ्यांसमोर हे सांगते की आज मी हा साखरपुडा मोडतीये आणि मी कायमच्या US ला चालली आहे. सो घरात कुणालाच माहिती नाही आहे की निकिता कुठे आणि निकिता काय. ह्या आधी निकिताची आणि प्रीतमची एक भेट झालेली आहे. सो आत्ता सगळ्यांसमोर, सगळ्या फॅमिलीसमोर जेव्हा लग्नात निकिताची एंट्री होते, सो सगळ्यांसाठी तो खरं तर एक खूप मोठा शॉक आहे की ही कशी काय आली इथे आणि आता हिचं काय म्हणणं आहे. कारण जी मुलगी साखरपुड्यात सांगते की तू माझ्यासाठी परफेक्ट नाही आहेस आणि तू योग्य नाही आहेस आणि तुझी फॅमिली अशी, आणि ती सगळ्यांना खूप खूप बोलते, अपमान करते, पण ते का बोलते, मग त्यामागे काय कारण होती सगळी, आणि मग निकिताला हे कोणी सांगितलं आहे का, किंवा निकिता कुठल्या तरी ऑलरेडी कुणाच्या तरी चालमध्ये आली आहे का. सो हे सगळं आता ओपन होईल, त्या गोष्टी सगळ्या आता रिव्हील होतील हळूहळू. पण जसं की निकिता विलेन किंवा वेल एज्युकेटेड किंवा छान अशी मुलगी आहे, तशी नैना कशी आहे इन पर्सनल लाईफ? ओ गॉड,
म्हणजे आपणच काय आपल्याबद्दल कौतुक करायचं असं होईल ते. काही साम्य किंवा विरोधाभास निकिता आणि नैनामध्ये? काहीच नाही आहे साम्य. एकच गोष्ट साम्य आहे की परफेक्ट, ही एकच गोष्ट साम्य आहे फक्त कॅरेक्टरच्या बाबतीत, अदरवाईज काहीच साम्य नाही आहे. म्हणजे निकिता प्रत्येक गोष्ट बोलेल किंवा मांडेल, नैना गोष्ट बोलणार नाही, ती सोडून देईल. शी म्हणजे मी लेट गो करते गोष्टी जर मला वाईट वाटलं. मला असं नाही वाटत की लोकांना जाऊन सांगावं. मला असं वाटतं की जर ती गोष्ट आपण दुखावलं गेलो आहे तर मी वेळ घेते. आय एम सो सॉरी. आणि मला असं वाटतं की टाईम विल हील एव्हरीथिंग. सो जेव्हा समोरच्या व्यक्तीलाही रिअलाईज होईल तेव्हा गोष्टी सॉर्ट होतील. आयदर नाही जरी झाल्या सॉर्ट तरी ठीक आहे, म्हणजे एवढं आपण ह्या स्टेजला पोहोचतो एका काळानंतर. हल्ली डिजिटल मीडिया असल्यामुळे प्रेक्षक थेट तुमच्यापर्यंत पोहोचतात, तर तुझी विलेनची भूमिका आहे जी की चांगली प्रसिद्ध आहे, तर तुला त्यांच्याकडून काही कमेंट्स वगैरे आल्यात? हो, मला खूप लोकांचे इंस्टाग्रामला DMs येत असतात की म्हणजे आत्ता जेव्हा बिल्डअप सुरू होतं की कोणीतरी येत आहे कोणीतरी, असं लोकांनी मला मेसेज केले होते की तूच येते आहेस का, ती ते पाय तुझेच आहेत का, पण ते पाय तुझे तर वाटत नाही आहेत. आणि एक जेव्हा मी आता त्याला भेटेल तेव्हा लोकांना कळेल की मी येते आहे. सो एका मुलीने मला DM केला होता, जर तू येत असशील तर तू येऊ नको, तिथे USलाच राहा, कारण आम्ही खुश आहोत अंजली आणि प्रीतमला बघून, कारण तू खूप त्याचा इन्सल्ट केलाय, तू त्याला डिप्रेशनमध्ये टाकलंय. हा, ही माझ्यासाठी खरं तर पोचपावती. आणि अजून एक मला गोष्ट सांगायला आवडेल, पुण्यात आमच्याकडे एक थेटे काका म्हणून आहेत. सो त्यांनी जेव्हा हा एपिसोड पाहिला एंगेजमेंटचा, ज्याच्यात खूप ड्रामा आहे, मी खूप काय काय बोलते, बरंच काही काय घडतं, सो त्यांनी मला कॉल केला आणि ते म्हणाले की खऱ्या आयुष्यात नैना याच्यातलं 1%सुद्धा कुणाला बोलणार नाही आहे. मी त्यांना म्हटलं अहो, हीच तर माझ्या कामाची पोचपावती आहे की जी मी नाही आहे आणि जी मी पोर्ट्रे करते ती ऑफकोर्स ती वेगळी दिसली पाहिजे ना. थँक्यू सो मच नैना, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मला सांगायला खूप आवडेल, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, असंच प्रेम करा. खूप तुम्ही प्रेम केलं आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक कॅरेक्टरवरती, प्रत्येक कामावरती, आणि खूप प्रतिसाद दिलात खरं तर. जर तुम्हाला काही वाटत असेल, कुठलं काम आवडत नसेल किंवा कुठलेही ह्या कॅरेक्टर रिलेटेड, माझ्या ॲड्स रिलेटेड, तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तुम्हाला मनोरंजन करण्याचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.